प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यशप्राप्ती निश्चितपणे मिळते असे प्रतिपादन कोल्हापूर गुन्हे अन्वेषणचे पोलीस उप अधीक्षक दीपक कांबळे यांनी केले. ते शिराळा तालुक्यातील आरळा सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नवनियुक्त उपशिक्षणाधिकारी अमर मोहिते म्हणाले, गावाकडची लहान मुलं ही एखाद्या रानफुलासारखी असतात. ती लहान फुलं जेव्हा फुलतात तेव्हा ती शहराकडल्या कमळ गुलाब यांनाही फिक्की पाडतात. रानफुलांना घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. खरं तर शिक्षक हे देशाचे भवितव्य घडवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी, उपसरपंच सदाजी पाटील, मुख्याध्यापक मोहन पवार, शिक्षिका लताराणी पाटील, तुकाराम कांबळे, अध्यक्षा नेत्रा झाडे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तुम्हाला सांगतो की माणसाचा जर खरोखर प्रामाणिक कष्ट असतील, प्रयत्न असतील, तर ह्या जगामध्ये काहीतरी अशी शक्ती आहे. आता तुम्ही त्याला देव मानत असाल, काय मानत असाल, पण मी ती एक शक्ती असे मानतो की जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला ती शक्ती बरोबर मदत करते, सहाय्य करते. गावाकडची लहान मुलं ही काय त्या रानफुलासारखी असतात. ही रानफुलं जेव्हा फुलतात तेव्हा ती शहराकडल्या कमळ गुलाब यांना फेके पाडतात आणि ह्या रानफुलांना घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. खरं तर शिक्षक हे देशाचं भवितव्य घडवण्याचं काम करत असतात. आणि पवार सरासारखे शिक्षक तर अप्रतिमच. त्यांचे त्यांच्यामुळे जी मुलं घडतील ती नक्कीच देशाचं नाव पुढे उज्ज्वल करतील अशी मी आशा करतो. आत्ताच सांगितलं की शाळेचा पट फक्त 12 आहे, तरीही त्यांना शिकवणं, उत्सुकतेनं शिकवणं किती अवघड काम असेल, त्यांच्यात म्हणजे शिक्षणाची उमेद निर्माण करणं हे खूप अवघड काम आहे आणि त्यासारखं काम मोहन पवार सर करत आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. शुभम कुंभारसह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, शिराळा.